पद्मावती साडी डेपो, असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही अगदी होलसेल दरात, लग्न बस्त्याची खास व्यवस्था, गोल्ड कांजीवरम, मोहिनी कांजीवरम, मधुबाला पैठणी, महाराणी पैठणी, शालू, ब्रॅकेट शालू, घागरा, डिझायनर साड्या, आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध. पत्ता: छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोकुळ हॉटेल समोर, परभणी. नमस्कार, मी प्रभू दिपके, लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो. आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत परभणी जिल्हा परिषदेनं निलंबित केलेल्या 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलंय. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन यांनी याबाबतचे आदेश काढले असून या निर्णयाचं जिल्हा परिषद कर्मचारी समन्वय समितीनं स्वागत केलंय. यातील 3 कर्मचाऱ्यांचं निलंबन यापूर्वीच रद्द करण्यात आलं होतं, तर उर्वरित 2 कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली व ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 5 जानेवारी रोजी त्यांचं निलंबन रद्द करण्याचा निर्णय CEO मून यांनी घेतलाय. विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी न झाल्याच्या कारणास्तव परभणी जिल्हा परिषदेचे शाखा अभियंता रामनाथ माने यांच्यासह 5 कर्मचाऱ्यांना प्रशासनानं तातडीनं निलंबित केलं होतं. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित कर्मचाऱ्यांची बाजू ऐकून घेण्यासाठी 1 जानेवारी रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन ओमप्रकाश यादव व संकल्प यात्रेचे जिल्हा समन्वयक उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप गोंसीकर यांच्यासह सर्व संबंधितांची सुनावणी घेतली. अन्यायकारक निलंबन तात्काळ रद्द करण्याची मागणी रामनाथ माने यांनी प्रशासनाला केली होती. तातडीनं कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देण्यात आला होता, तर जिल्हा परिषद प्रशासनानं या 5 कर्मचाऱ्यांचं निलंबन अखेर रद्द केल्याची माहिती मिळाली आहे. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. आज मराठा सेवा मंडळ संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अनुसया चित्रपटगृहात सत्यशोधक चित्रपटाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलंय. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. तर यावेळी नितीन देशमुख, बालाजी मोहिते, गजानन जोगदंड, अर्चना गव्हाणे, अनुजा काळे, सुनीता टेकाळे, सुनीता सत्वधर, शीतल सोनटक्के, रोहिणी भुरे, राम भुरे, नंदकुमार कासार, नितीन घोडके, विष्णू थोरात, गंगाधर यादव, राजकुमार सिंग टाक, प्रीतम पैठणे, तातेराव नाईक नवरे, विजय शेळके, विशाल वाहुळे आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. गुडघेदुखी, मूळ व्याध, शुगर, मुतखडा, वात, दमा, ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला? मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा. सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा. बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, शाखा क्रमांक 3, स्वामी फोटो स्टुडिओ जवळ, पोस्ट ऑफिसच्या बाजूला, जुना पेडगाव रोड, परभणी. संपर्क: आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 99 21 69 10 08. विकासासाठी राज्य सरकार भरीव निधी देत आहे, मात्र त्यातून होणारी विकास कामं जर दर्जेदार झाली नाहीत तर त्या कामांचा उपयोग होणार नाही. म्हणून बस स्थानक बांधकामामध्ये कसलाही हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी संबंधित ठेकेदाराला दिला आहे. गंगाखेड शहरात नव्यानं सुरू होत असलेल्या बस स्थानकाच्या बांधकामाला आज आमदार रत्नाकर गुट्टे यांनी अचानक भेट देऊन या कामाची पाहणी केली. तिथं निकृष्ट दर्जाचं काम पाहून ते संतप्त झाले. यावेळी त्यांनी ठेकेदाराला चांगलंच फैलावर घेतलं, तसंच भविष्यात असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. अतिशय काळजीपूर्वक पाठपुरावा करून अंतिम मजुरी आणलेल्या संबंधित कामाच्या दर्जाबाबत यापुढे कोणतीही सबब ऐकून घेणार नाही, असं आमदार गुट्टे यांनी स्पष्ट केलं. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. हिंदू द्वेष्टा जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात राज्य सरकारनं आक्षेपार्ह विधानं केल्याबद्दल गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी 3 जानेवारी रोजी सर्व हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्र यांना मांसाहारी संबोधून हिंदूंच्या श्रद्धा दुखावण्याचं केलेलं काम निषेधार्ह आहे, असं मत विश्व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री शिवप्रसाद कोरे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हाद कानडे, जिल्हा सहमंत्री राजकुमार भांबरे, मनोज काबरा, विश्वास दिवाळकर आदींनी निवेदनाद्वारे व्यक्त केलंय. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह, MIDC परिसर, परभणी. परभणीच्या सय्यद शाह तुराबुल हक्क यांच्या उर्सानिमित्त राज्य वक्फ मंडळाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती बहाल केली आहे. गेल्या वर्षीपासूनच उर्सातील मीना बाजारातील दुकानांसह अन्य स्टॉल्स व विक्रेत्यांना वक्फ मंडळानं लिलावाद्वारे बोलीने भाडे दर आकारले होते.
त्यामुळे वक्फ मंडळाला निश्चितच मोठा फायदा मिळाला. मात्र यावर्षी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाल्याबरोबर सईद खान यांनी त्यावर आक्षेप नोंदवून मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धाव घेतली व वक्फ बोर्डाची लिलाव प्रक्रिया सर्वसामान्य व गरीब व्यापाऱ्यांवर अन्यायकारक आहे असं निदर्शनास आणून त्याला स्थगिती द्यावी अशी मागणी केली होती. यावेळी माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रक्रियेला तातडीनं स्थगिती देण्याचे आदेश दिले असून त्याप्रमाणे अल्पसंख्याक विभागाच्या अवर सचिव विशाखा आढाव यांना राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना 5 जानेवारी रोजी एक पत्र पाठवून संबंधित प्रक्रिया पुढील निर्देश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते गंगाखेड मल्टीस्टेट पंचवार्षिक निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वांचा आज यथोचित सत्कार करण्यात आला आहे. नवनिर्वाचित चेअरमन कुशल यानपल्लेवार, व्हाईस चेअरमन विठ्ठल सातपुते, सदस्य प्रताप भोसले, सय्यद सादिक, स्वाती फड, अनिकेत दाखे, सदानंद पेकम, माधव दहीपळे, कुशावर्ती पोले, मिलिंद क्षीरसागर यांचा समावेश आहे. लोकांच्या अडचणी व गरजा लक्षात घेऊन त्यांना आर्थिक कर्ज उपलब्ध करून द्या, तसंच पारदर्शी व गतिमान कारभार करा असा सल्ला देखील आमदार गुट्टे यांनी यावेळी दिला आहे. तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला. भेसळयुक्त तेलापासून कायम दूर राहा. आपल्यासाठी घेऊन आलोय आरोग्यदायी शुद्ध किसान गोल्ड खाद्यतेल. करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, मोहरी, तीळ आदींचे आमच्याकडे 100% शुद्ध तेल मिळेल. तसेच तेल काढून सुद्धा देण्यात येतील. घरपोच सेवा उपलब्ध आहे. पत्ता: सिद्धिविनायक नगर, कारेगाव रोड, परभणी. संपर्क: शशिकांत फुलमटे. मोबाईल क्रमांक: 98-23-30-42-95 तर 20-43-16-31 70-20-43-16-31. परभणी महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सय्यद समी उर्फ माजू लाला तसंच हफीज चौस यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांनी 4 जानेवारी रोजी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या नेतृत्वाखाली माजी उपमहापौर माजू लाला, माजी नगरसेवक हफीज चौस, सतीश नगरसाळे, अर्जुन कल्याणकर, बबन मकासरे, चांदुराम बोराडे, कलीम अन्सारी, जम्मूभाई, शेख सिराज, गुड्डू खान, अनवल फुरारी, अनवर हाश्मी, रफत खान, मेहराज कुरेशी, गंगाधर तापतोडे आदींनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. पूर्णवाद संगीत कला अकादमीच्या वतीने आयोजित 3 दिवसीय संगीत संमेलनानिमित्त आज सकाळी शहरातून भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. सुशोभित घोड्याच्या बगीमधून पूर्णवादी ग्रंथ व दुर्मिळ वाद्यांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशाच्या निनादामध्ये शालेय विद्यार्थी, संमेलनाचे पदाधिकारी व पूर्णवादी शिष्य परिवार शोभायात्रेमध्ये सहभागी झाला होता. शिवाजी चौक इथं शोभायात्रेचं उद्घाटन संमेलनाच्या मुख्य संयोजिका संगीता पारनेरकर यांच्या हस्ते करण्यात आलं. सद्गुरू रामचंद्र महाराजांच्या प्रतिमेचं पूर्णवादी ग्रंथ व वाद्यांची विधिवत पूजा करण्यात आली. याप्रसंगी शशी आय्यर, व्यंकटेश कुरुंदकर, रश्मी चाटुफळे, अंजू कुलकर्णी, सुरेंद्र रोडगे, मधुसूदन यादव, प्रमोद अंधारे, त्रिपाद देशपांडे, उमाकांत कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे, एच एम कुलकर्णी, गणेश जोशी, विनय मोहरीर, रामचंद्र पांडे, विश्राम परळीकर आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. सेलूच्या नूतन विद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त 4 जानेवारी रोजी आयोजित समूह नृत्य स्पर्धेत बालकलावंतांनी एकाहून एक सरस नृत्य सादर करून धमाल उडून दिली. या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमास पर्यवेक्षक किरण देशपांडे, डी डी सोनेकर, आरती पांडव, उज्ज्वला लड्डा, परसराम कपाटे, गणेश माळवे, काशीनाथ यार पल्लेवाड आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. राष्ट्रजन फाउंडेशनच्या वतीनं घरगुती गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा 2023 निमित्तानं घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. जिजाऊ गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा प्रथम पारितोषिक स्मिता भंडेवार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महालक्ष्मी गौरी सजावट स्पर्धा द्वितीय पारितोषिक जयश्री नाईकनवरे, झाशीची राणी लक्ष्मीबाई गौरी सजावट स्पर्धा तृतीय पारितोषिक संगीता शिंदे यांना सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन डॉक्टर गोविंद कामटे सेलूकर व नितीन जाधव गोगलगावकर यांनी केलं आहे. रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. परभणी शहरातल्या विकासनगर मधील नालीचं पाणी अनेक घरांमध्ये जाते. त्यामुळे या भागातील नागरिक त्रस्त झाले असून दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय.
या भागातील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे वारंवार मागणी करूनही या ठिकाणची समस्या सोडवली नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांनी आज पुन्हा एकदा स्मरणपत्र देत आपल्या समस्या प्रशासनाच्या कानावर घातल्या आहेत. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. परभणी शहरातल्या महात्मा फुले पुतळा परिसरात आज शहर वाहतूक शाखेच्या वतीनं विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरातल्या विविध भागामध्ये ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये SBI कॉर्नर, ग्रँड कॉर्नर, अपना कॉर्नर या ठिकाणी वाहनाची कागदपत्र, वाहन चालक परवाना व अन्य कागदपत्र तसंच ड्रंक अँड ड्राईव्ह आदी बाबत कारवाई करण्यात आली आहे. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या पत्रकारांचे विविध प्रश्न असून जिल्हास्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन सकारात्मक आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं. जिल्ह्यातील सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचे प्रतिनिधी, वेब पत्रकार व छायाचित्रकार यांच्या कुटुंबासाठी RP हॉस्पिटल रिसर्च सेंटर इथं आज आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक रागसुधा आर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर विवेक नावंदर, डॉक्टर प्रमोद शिंदे आदींची उपस्थिती होती. रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.